नाशिक मध्ये सुवर्ण अलंकारांच्या घडणावळीवर सर्वात कमी मजुरी आकारणारे दालन म्हणजे बाफना ज्वेलर्स. संपर्क 9422-49590. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी 9 न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सिडको परिसरात पेट्रोल चोरीच्या घटनांमध्ये वाढ आणि पोलिसांची रात्रीची गस्त कमी पडत असल्याची नागरिकांची तक्रार. पाहूया सविस्तर वृत्त. पेट्रोल चोरी झाली, खूप प्रमाण वाढलेलं आहे आपल्या परिसरात. असे प्रकार वारंवार घडत आहे या चौकामध्ये. ही सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली घटना आहे सिडको मधील महात्मा फुले चौक पेलिकन फर्निचर येथील. काल रात्री या परिसरात पेट्रोल चोरी गेल्याची ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. सिडको परिसरात घरपोडी, चेन स्नॅचिंग, दुचाकी चोरी, जबरी चोरी तसेच पेट्रोल चोरीचे प्रमाण वाढले अशी तक्रार येथील नागरिक करीत आहेत. आपल्या परिसरात खूप चोरांचा सुडसुडा झालेला आहे. काल इथे महात्मा फुले गार्डन इथे आमच्या परिसरात पेट्रोल चोरी झाली, खूप प्रमाण वाढलेलं आहे आपल्या परिसरात. तरी पोलिसांनी इथे गस्त वाढवावा आणि सर्व नागरिकांना खूप त्रास होतो याचा. गुन्हे शोध पथकासह पोलिसांचा रात्रीचा गस्त कमी पडत आहे तर अनेक ठिकाणी पोलीस फिरकतच नसल्याने चोरट्यांचा वावर वाढून चोरीचे प्रमाण वाढले असे देखील परिसरातील नागरिकांनी सांगितले. रात्री गाडीतनं पेट्रोल चोरीला गेलं. दोन जण बाईकवर आले आणि त्यांनी थोड्या वेळी इथे थांबले आणि त्यानंतर या साईडला जाऊन त्यांनी पेट्रोल चोरी केलं आणि ते नंतर निघून गेले. तिथं आजूबाजूला बाटल्या पण पडलेल्या आहेत पेट्रोलच्या. असे प्रकार वारंवार घडत आहे या चौकामध्ये. तर पोलिसांनी गस्त घालावी इथे जास्त प्रमाणात. आणि पोलिसांनी आम्ही अगोदर तक्रार पण केलेली आहे या सर्व गोष्टीच्या, पण काही दखल घेण्यात आलेली नाही आजपर्यंत. या गोष्टीचाच फायदा घेत दिवसेंदिवस चोरीच्या प्रमाणामध्ये वाढ होत आहे. परंतु अंबड पोलिसांना चोरांची उकल करण्यात अपयश येत असल्याचं दिसून आलंय. अंबडचे गुन्हे शोध पथक नक्की करते काय असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. तरी या परिसरात पोलिसांचा रात्रीच्या वेळेचा गस्त वाढवण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून केली जाते. 9 न्यूज साठी प्रतिनिधी नितीन चव्हाण, सिडको.